दिवसभरातल्या लक्षवेधी विषयाकडे येऊया अर्थातच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला त्यातून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राकरता तिप्पट तरतूद करण्यात आलेली आहे दोन लाख तेवीस हजार आठशे सेहेचाळीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे तसंच कोरोना लसीकरणासाठी देखील पस्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे या अर्थसंकल्पामध्ये देशातील शेतकऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत सरकार हे शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या महाराष्ट्रासाठीही अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्या आहेत नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ब्याण्णव कोटी तर नागपूर मेट्रोसाठी पाच हजार नऊशे शहात्तर कोटींची तरतूद करण्यात आली आहे पंच्याहत्तरपेक्षा जास्त वय असलेल्या आय टी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आलेली आहे पंच्याहत्तर वय ज्यांचं आहे किंवा पंच्याहत्तरपेक्षा जास्त वय असलेल्यांना ही सूट आहे सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा या बजेटमध्ये दिला गेलेला दिसत नाही टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेला नाही पंप्रधान नरेंद्र मोदी ने सादर कर अर्थसंकल्पा स्वागत के भारत के आत्मविश्वास को उजागर करने वाला है और साथ ही दुनिया में एक नया आत्मविश्वास भरने वाला है आज के बजट में आत्मनिर्भरता का विजन भी है और हर नागरिक हर वर्ग का समावेश भी है हम इस बजट में जिन सिद्धांतों को लेकर चले हैं वो हैं ग्रोथ के लिए नए अवसरों नई संभावनाओं का विस्तार करना युवाओं के लिए नए अवसरों का निर्माण करना मानव संसाधन को एक नया आयाम देना इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण के लिए नए नये को विकसित करना आधुनिकता सुधार लाना नव्या लावारे हमी भाव आणि बाजार समित्या बंद करणार असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण करणाऱ्या विरोधकांची तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले भारताचं जे शेतीचं क्षेत्र आहे कृषीचं क्षेत्र आहे या क्षेत्रातली आर्थिक तरतूद ही दोन हजार तेरा चौदाच्या तुलनेत या अर्थसंकल्पामध्ये पाच पटीनी वाढली आहे पाच पटीनी तेरा चौदाला ला जी काही आर्थिक तरतूद होती त्याच्या तुलनेत पाच पटीनी वाढलेली आपल्याला आर्थिक तरतूद दिसते एवढंच नाही तर जे लोक हे सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार आहे असं म्हणत होते त्यांची तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे याचं कारण या अर्थसंकल्पाने कृषी उत्पन्न बाजार समित्या मजबूत करण्याकरता मोठ्या प्रमाणात वित्तीय व्यवस्थेची उपलब्धता करून दिलेली आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या बजेटवर निशाणा साधलाय निवडणुका आहेत म्हणून निधी वाटप होत आहे का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे बजेटमध्ये महाराष्ट्र दिसत नसल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला देशाला सातत्यानं देण्याची दानत दाखवली आहे पण महाराष्ट्रावर मात्र कायम अन्याय होत आहे अन्याय म्हणण्याविषयी महाराष्ट्र देशाचं पोट भरतो पण महाराष्ट्राच्या पोटाकडे कोणी पाहत आता हे आकडे वगैरे मांडतात अर्थमंत्री आपल्या त्या का आकड्यात कामाला फार पडायचं नाही आहे नागपूरला तर मेट्रोचं काम चालूच आहे नाशिकला त्या संदर्भात एक अभ्यास सुरू आहे पण मुळात मुंबईची मेट्रो आपण का ढकटवून ठेवली आहे ते बोला तुम्हीच केंद्रानच ना, ना? केंद्राची जमीन आहे केंद्राची जमीन आहे तिथं वरून मंगळावरने आणली आहे का केंद्राची जमी जमीन महाराष्ट्रामध्ये का चंद्रावरून आणली आहे आवर आमचीच जमीन आहे ही मेट्रो सुरू करून द्या ना आम्हाला